ठाण्यातील वर्तकनगर येथील मैदानावर संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे आम्ही गोकुळाष्टमीचा उत्सव साजरा करतो आहे. मी समन्वय समिती आणि पूर्वेश सरनाईक यांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण 18 ऑगस्टला वरळीच्या डोम येथे झालेला जो प्रो गोविंदाचा कार्यक्रम आहे तो अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा केला आणि मुंबई ठाण्यापर्यंत महाराष्ट्रापर्यंत मर्यादित असलेला हा जो उत्सव आहे हा प्रो गोविंदाच्या माध्यमातून पूर्ण देश आणि विदेशात स्टार वाहिनीच्या स्टार स्पोर्ट्सच्या माध्यमातून पोहोचवल्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन या ठिकाणी केलेलं आहे. ही संस्कृती आहे, राज्याची परंपरा आहे आणि ती कायम ठेवण्यासाठी स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे, ठाण्याचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आणि धर्मवीर श्री आनंद दिघे साहेब यांनी पहिल्यांदा टेंबे नाक्यावर हा दहीहंडीच्या थरावर थरांचा जो विक्रम आहे तो विक्रम मुलांना करण्यासाठी परावृत्त केला आणि अतिशय मोठे विक्रम त्या ठाण्यामध्ये तेव्हापासून घडत आलेले आहे. आजही संस्कृतीची दहीहंडी म्हणजे विश्वविक्रमी दहीहंडी म्हणून सुपरिचित आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का वर्ल्ड रेकॉर्डसुद्धा या ठिकाणी झालेले आहे आणि आता या उत्सवामध्ये सुद्धा काहीतरी वेगळं अजून एखादा विक्रम प्रस्थापित व्हावा अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यामुळे सगळ्यात जास्त जो विश्वविक्रम आहे तो मोडणाऱ्या गोविंदा पथकांना 25 लाख रुपये, 9 थर पहिल्यांदा लावणाऱ्या गोविंदा पथकाला 11 लाख रुपये आणि त्यानंतर 9 थर लावणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला 5 लाख रुपये, 8 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 25 हजार, 7 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 15 हजार, 6 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 10 हजार, तर 5 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 5 हजार अशा प्रकारचं हे रोख रक्कम आणि त्याचबरोबर ट्रॉफीचं आमचं पारितोषिकाची रक्कम आम्ही जाहीर केलेली आहे. परंतु या वर्षीची जी गोकुळाष्टमीची सुट्टी आहे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेली आहे, त्याचबरोबर आमच्या सगळ्या गोविंदांना विम्याचं संरक्षण कवच मिळावं यासाठी 75,000 गोविंदांचं विम्याचं संरक्षण त्यांनी दिलेलं आहे आणि मला अभिमान वाटतो की आत्तापर्यंत 65,000 गोविंदांनी त्या विम्याचं संरक्षणसुद्धा घेतलेलं आहे. त्यामुळे भविष्यामध्ये जर हे विम्याचं संरक्षण वाढवायची गरज असेल तर तेही वाढवण्याची जबाबदारी माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो की गोविंदा ह्या उत्सवाला त्यांनी एक वेगळ्या प्रकारचं स्वरूप प्राप्त करून दिलं आणि प्रो गोविंदा करण्यासाठी समन्वय समिती आणि त्याचबरोबर पूर्वेश सरनाईकांना हवं ते सगळं सहकार्य केलं. हा गोकुळाष्टमीचा उत्सव जागतिक स्तरावर घेऊन जाण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करत आलेलो आहोत. परंतु नुकतंच बदलापूरमध्ये एक घटना घडली, एक 3.5-4 वर्षाच्या मुलींना एका नराधमानं ज्या पद्धतीनं आपल्या विकृतीनं ह्या पूर्ण जिल्ह्याला एक झळाळी वेगळ्या प्रकारची पोचवली आणि सगळ्या ह्या जिल्ह्यातील लोक ही रस्त्यावर उतरली. प्रामुख्यानं 2021 शक्ती कायदा आणावा ह्यासाठी मी एक विधेयक नागपूरच्या अधिवेशनामध्ये मांडलं होतं आणि त्या विधेयकाला राज्य शासनानं विधिमंडळानं मंजुरी देऊन ते विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवलेलं आहे. ह्या गोकुळाष्टमीच्या निमित्तानं मी सगळ्या गोविंदांना आवाहन करणार आहे की शेवटच्या थरावर चढलेला आमचा जो गोविंद आहे तो सलाम मी देण्याच्याऐवजी त्यांनी ह्या विधेयकाची कॉपी जर त्या ठिकाणी फडकवली आणि राष्ट्रपतींना आवाहन केलं, विनंती केली की लवकरात लवकर हे हा कायदा मंजूर करा जेणेकरून असे नराधम परत असे कृत्य करायला त्यांना इच्छा होणार नाही किंवा ते तसे कृत्य करणार नाही. त्यामुळे एक आगळावेगळा विषय घेऊन आम्ही ह्यावर्षीचा गोकुळाष्टमीचा सण हा साजरा करणार आहोत. आपल्याला विनंती आहे की आपल्या माध्यमातून सुद्धा जास्तीत जास्त ह्या सगळ्या उत्सवाचं संकलन करून लोकांपर्यंत जनजागृती ह्या विधेयकाची व्हावी यासाठी आपण सगळं सहकार्य करा. काही दिवसांपूर्वीच काही ठाण्यातल्या गोविंदांनी पत्रकार परिषद घेतली सुरत भागवत, मात्र त्याचं कोणतरी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतो. बघा, कसं आहे की काही चांगल्या गोष्टी घडत असताना काही लोक विरोधाभास हा दाखवत असतात. मला अभिमानानं सांगावंसं वाटतं आणि त्या सगळ्या आमच्या समन्वय समितीच्या आमच्या पदाधिकाऱ्यांचं कौतुक करावंसं वाटतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 75,000 गोविंदाचं विम्याचं संरक्षण त्यांना दिलं आणि संरक्षण दिल्यानंतर आजपर्यंत 65,000 गोविंदांनी नोंदणीसुद्धा केली. किंबहुना जे काही पत्रकार परिषद घेऊन ह्या गोविंदांना अजूनपर्यंत संरक्षण मिळालं नाही असं सांगत होते त्यांच्याच मंडळातल्या जवळजवळ 80 मुलांनी ह्या गोविंदाचं संरक्षणाचं कवच आपल्याकडे घेतलेलं आहे. त्यामुळे काही लोकं असतात की राजकीय हेतू मनामध्ये ठेवून काही गोष्टी करत असतात,
मी अशा गोष्टींकडे गेल्या 2 वर्षापासून बघत नव्हतो, परंतु एक गोष्ट मात्र नक्की, जर अशा प्रकारे परत समन्वय समितींना त्यांनी चुकीच्या पद्धतीनं मीडियासमोर आणलं तर नाईलाज असतं, त्यांच्यावर आम्हाला पोलीस तक्रार दाखल करावी लागेल आणि असे समाजामध्ये चुकीचा संदेश देणाऱ्याच्या विरोधामध्ये कारवाई करायला आम्हाला भाग पाडावे. शासनाकडून देखील 60 गोविंदांना स्पेनला पाठवण्यात येणार आहे, मात्र त्याची कशा पद्धतीने निवड करणार आहे ते शासन ठरवेल ना, तुम्ही ठरवणार आहे कोण, म्हणजे तुम्हाला त्या स्पेनच्या वारीमध्ये घेतलं की तुम्ही चांगले आणि स्पेनच्या वारीमध्ये तुम्हाला नाही घेतलं की तुम्ही वाईट, असं होत नाही. जे चांगलं काम करणारे लोक आहेत आमच्याकडे, आता ही सगळी मंडळी आहे, जे जवानचे प्रशिक्षक डेव्हिड आहे, ज्यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन ह्या गोविंदांना संरक्षण दिलं तो अभिषेक आमच्याबरोबर आहे, ज्यांनी खऱ्या अर्थानं गोकुळाष्टमीचा उत्सव तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचला ते बाळा पडेलकर, ही सगळी मंडळी आहेत. गीता झगड्याची पार्ले स्पोर्ट्स क्लबची महिलांची गोविंदाची प्रमुख आहे, त्यामुळे ही चांगली सगळी मंडळी असताना जर कुणीतरी फक्त स्पेनला जायला मिळालं नाही म्हणून किंवा काही वाद निर्माण होतो यासाठी किंवा आपल्या माध्यमातून त्या विम्याचं संरक्षण कवच त्या राज्य शासनाच्या माध्यमातून मिळत नाही हे बघून जर अशा प्रकारचे आरोप करत असेल तर अशा प्रकारचे आरोप करणाऱ्याला आरोपी करून तुरुंगात टाकावं अशी मागणी मी पोलिसांना करणार. फडणवीस आम्ही अजित पवारांना सुद्धा विनंती करणार आहोत, तुम्ही पण यावं, आणि अभिनेते तर येतच राहतात दरवर्षी, त्यामुळे अभिनेत्यांनाही आम्ही आमंत्रित करणार आहोत की या, आणि ठाणेकर पूर्ण ह्या गोकुळाष्टमीच्या उत्सवामध्ये स्वतःला न्हावून घेत असतो, त्या सगळ्या उत्सवामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी विनंती करणार आहोत, परंतु चांगले कलाकार येण्याची शक्यता नाकारता येत नाही. महिला गोविंदा पथकासाठी सुद्धा आम्ही विशेष आकर्षक बक्षिसं आणि ट्रॉफी ठेवलेलीच आहे, परंतु पुरुष गोविंदा पथकानं ज्या थरावर थर लावणारे जेवढी बक्षिसं आहेत त्यापेक्षा त्यांच्यापेक्षा डबल बक्षिसं ही आम्ही महिला गोविंदा पथकानं देणार आहोत.